मादरीच्या विषयावेल्यान प्रोग्रेसिव्ह फ्रंट जातलो हिंसक। क्रिसमस आणि नव्या वर्षात गोयात पाय दवडच्या आधी करात विचार। गोयात येतल्या पर्यटकांक दिल्या शिटकावणी। जावडेकर वेगळेच घेतलो पत्र फाटी म्हणटा मुख्यमंत्री। आतिक आणि आधुनिक शिक्षणाचा फकत भारतच घालपाक शकता मेळ म्हणटाई दलाई लामा। अहिंसा आणि करुणेच्या आधारान शिक्षणाचा पुनर्नियाळ घेऊपाचो मारलो उलो। येणावळीचे मर्यादेक लागून 17,000 गृह आधार अर्ज मारले भायर। उरिल्ले 22,000 अर्ज काढतले एप्रिल मेरेन निकालात। पिळगाव दिवचलच्या काल्यात गाजलो नाफ्ता आणि म्हादयचो विषय। चालंत विषयाचेर मार्मीक भाष्य करपाची गोयात अजूनही चलता परंपरा। पिळगावची ग्रामदेवी शांतादुर्गेचो कालो मनयलो विविध कार्यावळींनी। योकार, हांव संदीप पिळगांवकर। पळोवया खबरो विस्तारान। म्हादयाच्या प्रश्नांक आता ओतो आयला। केंद्रान कर्नाटकाक दिल्ले पत्र फाटी घेतले ना जाल्यार हिंसक भुमिका घेतले अशी शिटकावणी प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवान दिल्या। क्रिसमस आणि नव्या वर्षाच्या निमतान गोंया येवपा आशिल्ल्या पर्यटकांनी विचार करचो अशें म्हणटानाच गोंय मुक्ती दिसाय बोवाळ घालतले अशी शिटकावणी तांणी दिल्या। दुसरे वटेन मुख्यमंत्री सांगता केंद्रीय मंत्र्याकडे आपले उलोवप चालूच आसा। म्हादयच्या विषयाचेर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरा वांगडा आपले उलोवप जाला। हाचेर बेगीनच उपाय काढपाचे आश्वासन ताणें आपणाक दिल्ल्याचे मुख्यमंत्र्यान ह्यान आदी सांगलेले। पूण प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण आयकून घेवपाकच तयार ना। कशे परिस्थितीत तांकां पत्र फाटी घेतलेले जाय पूण केन्ना त्याची डेडलाईन मात त्यांच्यांनी दिवंक ना। आणि आयज जर आमकां अशें लक्षात येता की म्हादय सुद्दां चेर कब्जो हो कर्नाटकान केल्लो आसा, म्हणजे गोंयच्या सगळ्या स्तराचेर कोणे ना कोणे कब्जो केल्लो आसा। आमी खरेंच म्हणू शकता का कितें आमचें स्वातंत्र्य आमकां गोंयकारांक मेळ्ळां म्हणून? हें उतर 19 तारखेक आमच्या मुख्यमंत्र्यान दिवचें पडटलें गोंयकारांक। जर आमचो मुख्यमंत्री 19 तारखेक गोंयकारांक उतर दिवपाक फेल जाता जाल्यार गोंयकार येवन ताका जाप विचारतले 19 तारखेक। आणि सरकारान एक लक्षात घेऊक जाय, 19 डिसेंबर लागी पावला, 25 डिसेंबर लागी पावला आणि 31 डिसेंबरूय लागी पावला। आणि हांव टुरिस्टांक खास करून सांगता, गोंयान येवच्या पयलीं 31 तारखेक आणि 25 डिसेंबराक येवच्या पयलीं विचार करचो। बिकॉज आमी पयलींच सांगिल्लें वी आर गोईंग वायलंट ऑन म्हादय आणि आमी वायलंट वतले जर आमचो हो मुद्दो तुम्ही सोडना इमिजिएटली। आमी आनी कोणाक टायम दिना, 10 दिसाचो टायम, 15 दिसाचो टायम, 25 तारीख पर्यंत टायम ना, आमी टायम दिना। आमी म्हणटा इमिजिएटली रिवोक करा, आमकां उत्तर दिया नाल्यार फेस द कॉन्सिक्वेन्सीस। सो वी आर गिवींग अ कॉल ऑन द 58th लिबरेशन डे ऑफ गोवा टू लिबरेट आवर रिवर म्हादय फ्रॉम द क्लचीस ऑफ कर्नाटका स्टेट। फ्रेंड्स, आय गिव अ कॉल टू ऑल द पीपल ऑफ गोवा, ऑल द कॉलेजीस, स्टुडंट्स, यूथ, एनजीओज, एव्हरीबडी कटिंग अक्रॉस पार्टी लाईन्स, कटिंग अक्रॉस एव्हरीथिंग टू बी युनायटेड ऑन दिस इश्यू अँड मेक इट अ बिग आंदोलन अँड सपोर्ट दिस मुवमेंट टू सेव्ह म्हादय अँड सेव्ह गोवा। हो निकाल गोयचे वटेनच लागतलो। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरान हो विषय जाग्यार घालपाचे आश्वासन दिला अशें मुख्यमंत्र्यान पत्रकारांच्या प्रस्नांक जाप दितना सांगले। म्हादय विशींची सगळीं कागदपत्रां परतून एक फावट केंद्राक धाडची पडटली अशें ताचें म्हणणें। हांव प्रकाश जावडेकरा कडेन कालूय परत उलयला, तुमचे 15 दीस जे जाले हेजेर निर्णय आनी आमी फॅक्ट सगळो आमी विजीट केल्ली तेन्ना आनी आतांचो फॅक्ट सगळो घालून परत रिमांयडर लॅटर काल धाडला। काल हांव पर्सनल उलयलां, ही आवट ऑफ कंट्री स्पेन आशिल्लो, कालूच पावला। आज एकदां पूण परत एकदां डिपार्टमेंटान रिव्यू घेवन जाता तितके बेगीन तुमकां निर्णय दिता, आमकां खात्री आसा। ताजेर पूर्णता पॉझिटीव निर्णय जो आसा हो गोंयच्याच बाजून येतलो हाची म्हाका खात्री आसा। आमची सरळ डिमांड आसा ते रेटल विड्रॉ कर, अदरवायज ते अबेन्स दवर, हीच आमची डिमांड आसा अजूनही। म्हणजे मी अँड अलॉंग वीथ माय ऑल द मिनिस्टर्स स्टीक टू टॅट। हय, आमी तेंय बी बरयलां, म्हणजे मिनिस्टर सांगता तशें हाज्या फुडें तांकां कसलेच क्लियरन्सीस जे आसा पळय न्ही ही दिवं नाका, आनी दिवपाचे आसत जाल्यार तांच्यांनी पर्सनली इन्स्पेक्शन करचें, आमकां विश्वासान घेवचें आनी ताच्या उपरांत दिवचें। परवरेच्यान आमचो व्हिडियो पत्रकार यशवंत परब। भारत हो असो एकूच देश जो आधुनीक आनी आतिक शिक्षण पद्दतीचो मेळ घडोवन हाडपाक शकता। भावनाचेर ताबो दवरपा खातीर आतिक आनी आधुनीक शिक्षण पद्दतीचो मेळ जाय अशें
तिबेटियन धर्मगुरू दलाई लामान सांगले. भारता खातीर हे नवे न्ही, हजारांनी वर्षां आदी भारतात हे शिक्षण पद्धतीचो विकास जाल्लो, त्याचो फकत आधुनिक युगा वांगडा मेळ घालपाक जाय अशें तांचे म्हणणे. आधुनिक युगाकडेन असलेली प्राचीन नालंदा अध्यापनाची प्रासंगिकता ह्या विषयाचेर गोंय विद्यापीठान आयोजित केल्ल्या खाशेल्या परिसंवादात दलाई लामान भारतीय शिक्षण पद्धतीचेर उजवाड घालो. भारताक नवीन कायेचो सोद घेवपाची गरजच ना, कित्याक तर ते आमचे कडेन आदीच आसा, फकत ताचो फेरनिळो घेवपाक जाय अशें ताचें म्हणणें. पळयात तो कितें म्हणटा तो. सो नाव इंडियाज एक्झिस्टिंग एज्युकेशन शूड कंबायन with 1,000-year-old India's education, how to tackle our emotion. So India is the only nation who can combine education about materialistic oriented education and including science, technology, very important, very good. At the same time, ancient in India's education about ahimsa, Karuna, through training of mind and full of knowledge, tackle our destructive emotion. That is India's tradition. Now that must combine with modern education and these ancient sort of Indian knowledge. Now in education, we should include education about our mind. Now this country not new. Over 3,000 years, concept of ahimsa, concept of karuna already developed. Single-minded mind sort of bring our mental energy more generalized. And the main mind increase the ability to focus one, then your main mind focusing that more seriously, then senses of organs become more neutralized. पणजेच्या आमचो खबराकार सुशांत गावस आणि व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. गृह आधार योजनेत तिष्ठत पडलेले 22,000 अर्ज एप्रिल महिन्या मेरेन निकालात काढतलो असे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. कांय अर्जदारांनी येणावळ मर्यादा चड आशिल्ल्यान 17,000 अर्ज रद्द केल्याचेय तो म्हणटा. भुरग्यांच्या मरणाचो आंकडो देवपा खातीर नवी वखदां तशेंच आदल्या मुख्यमंत्र्याचेर पुस्तक प्रकाशीत करपा बरोबरच हेर 7 प्रस्तावांक मान्यताय दिल्ल्याचेय ताणें सांगले. जानेवारीचे 1 तारखेच्यान नव्यान अर्जांचे वितरण सुरू जातले अशें मुख्यमंत्र्यान सांगले. सरकारी कर्मचारी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा येवजणेक पात्र ठरणात हे ताणें स्पश्ट केले. ही योजनेची ताणें सविस्तर माहिती दिली. आमची सँक्शन स्ट्रेंथ जी आसा पळय न्ही, ही 155,000 सँक्शन स्ट्रेंथ आमचे कडेन. 17,000 एप्लिकेशन्स जी आसली पळय न्ही, ही इनवॅलीड जाल्ली. म्हणजे जे घेताले पयली 155,000 दिताले, इनवॅलीड जाल्ली, तेंचो इनकम लिमीट वाडलो आनी कितें जालें म्हणून 17,000 इनवॅलीड जाली. 22,000 एप्लिकेशन्स जी आसली ही आमचे कडेन पेंडींग आसली. आतां लडीक जाले 22,000 परत एक एकदां स्क्रुटनायज करता. म्हणून हांवें तेका इन्स्ट्रक्शन्स कितें दिल्या, तुमी 5,000 जशी स्क्रुटनायज केली तशी 5,000 घालीत जाला. जानेवारी म्हयन्यांत पयल्या 5,000 लोकांक जे फस्ट लायनीन आसा तांकां मेळटली. सेकेंड फेब्रुवारी म्हयन्यांत 5,000 मेळटले. थर्ड परत आसा तशी मार्च म्हयन्यांत मेळटली. म्हणजे 22,000 जो पेंडींग स्लॉट आसा तांकां टील एप्रील पर्यंत सगळ्या जाणांक जी आसा पळय न्ही रे, ही गृह आधार स्कीम मेळ्ळी वयतली. आमी ऑलरेडी सांगला की दोज वर द गव्हर्मेंट सर्वंट आसा की तांचो इनकम लिमीट काडतलो तेंच्यांनी विलिंगली सरेंडर करचें, ना जाल्यार तेंचो स्क्रुटनी चालू जाला. गव्हर्मेंट सर्वंट इज नॉट एन्टायटल फॉर डॅट. पूण गव्हर्मेंट सर्वंटा तेच्या मिसेसीक ते घेवपाक मेळना, तेचो इनकम लिमीट 3,00,000 वयर आतां घेवपाक मेळना. विशेष भुरग्यां खातीरच्या शाळांक वाळपय वाठारांत दिल्ल्या सुवातांचे लीज आनीक 10 वर्सांनी वाडोवपाचो निर्णय मंत्रीमंडळाचे बसकेंत जालो. तशेंच पर्यावरण खात्याचें नांव बदलून पर्यावरण आनी हवामान बदल खातें अशें केलां. कॅबिनेटाचो फर्स्ट डिसिजन जो आशिल्लो इट इज प्रपोजल फॉर द प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द सिटी गॅस स्टेशन नंबर 2 एट इज इन मडकय विलेज फोंडा तालुका. 6 weeks to 14 weeks हेच्या मदीं 2 प्रायमरी डोस दिले वता आनी 9 महिन्या उपरांत ताजो 9 महिन्याचेर ताजो आनी एक डोस जो दिलो वता. पब्लिशींग ऑफ द बूक ऑन द एक्स चीफ मिनिस्टर हाका आमी बापा अतूल गोखले हाका ते करपा खातीर दिल्ले आसा. 19 मार्च पर्यंत ताजेर तो बूक जे आसा हे पब्लीश करतलो. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. आतां घेवया एक ल्हानसो विसव.
विसा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सुप्रीम कोर्टाचे मायनिंगा वेले पुनर्नियाळ याचिकेचेर फुडल्या 10 दिसांनी ऑर्डर येवं येता अशी आस्त मुख्यमंत्र्यान बुधवारा उक्तायली. गोयातल्या खंडमालांच्या डंपांच्या बाबतीत कोर्टा कडेन उलोवणी करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगले. आमी कॅबिनेटान फायल केला, ओके, आमी त्या रिगार्डिंग डंप पॉलिसीचेर फायल केला, आमी 3 फायल केल्या. रिव्ह्यू रिट पिटिशन जे आसा पळय न्ही, ते ह्या 8-10 दिसां भितर ऑन बोर्ड येतले. एकदा आयल्या उपरांत दोना पावलाची बोटींतलो नाफ्ता वाश्को उस्पुपाचे आसात. ह्या निर्णयावेल्यान थळावो आमदार आनी शार उदरगत मंत्री मिलिंद नायक खुबळ्ळा. बुधवार मेरेन निर्णय फाटी घेतलो ना जाल्यार मंगळारा ताणें एमपीटीच्या अध्यक्षाच्या घराचेर मोर्चा व्हरपाची शिटकावणी दिल्ली, पूण तशें कितें जालें ना. पळयात ह्या विशयावेली मिलिंद आनी मुख्यमंत्र्याची मतां. रोड कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी घेतला, ही इज ट्राईंग एट इज लेवल. काल खरें तें फ्लोट करपाचें आशिल्लें, पण काल म्हाका दिसता फ्लोट जावं ना, बट एक्सपर्ट कॉन्ट्रॅक्टर इज ऑन बोर्ड, दे आर वर्कींग ऑन इट. मिनिस्टराचो कन्सर्न हांव मिनिस्टराच्या बरोबर उलयतां. म्हजें म्हणणें आसा इज वरी अबावट दॅट. हय, ताजो वरी आसा त्या बद्दल. म्हाजें म्हणणें, म्हाजे कॉन्स्टिट्युएंसीनूच टँक हांव ओपोज आसा, आनी ती लोकॅलिटीन खंयच घालची ना. दर्यांतले हाडून तो सगळे डिटेल कित्याक घालता? पीटीन तांकां सांगलां, तांकां आसलेली तुका आपूण ते स्टॉक करपाची फॅसिलिटी दिता, थंयसून तूं व्हरप. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. सोनसड्या वेल्या कोयर तात्पुरतो नावेलीच्या शेतांनी व्हरोन उडोवपाचो बेत मडगांव नगरपालिकेन केला, जाल्यार दुसरे वटेन शेतकारांनी त्यांच्या शेत जमिनींनी कोयर उडोवपाक विरोध केला. कितल्याशाच वर्सा सावन ते हांगा शेत पिकयतात अशें तेंचे म्हणणें. येरादारीचें केंद्र करपाक म्हण 2003 वर्सा गोवा स्टेट अर्बन डेव्हलॉपमेंट एजन्सीन 5,000 स्क्वेअर मिटरांची जमीन ताब्यात घेतलेली. नियोजित कार्यकाळांत थंय बांदकाम करपाक जीसुडाक अपेश आयले. संपादीत केल्ले जमिनीत 5 वर्सांनीच बांदकाम केलें ना जाल्यार ताचे वेलो ताबो ना जाता, आनी जाचे कडल्यान घेतिल्ली ताका ती जमीन परत मेळटा. सुपीक जमिनीत कोयर उडोवन जमिनीचो इबाड करचो न्हू अशें शेतकारांनी मागलां. शेत हे आमी आमगे पिडगेचे पिडगे शेपाय गॅस पायन देखून सगळ्यान रोयले. जेवणा वस्तू म्हणटी पयली आमगे देशांत दोन मनीस आमी व्हडले म्हणटा, एक शेतकार आनी एक आमगेलो हो सोल्जर आर्मीचो. सो आतां शेतकार म्हणटो जेवण तयार करता आनी सोल्जर म्हणटो राखता. सो शेतकारा तरी माल जाल्या, शेतकारा मारप म्हणजे सगळ्या मनशां मारप. सो हांव म्हण सोयता हिंगा गार्बेज शेतां घालपाक न्हू आनी आमी घालपाक दिवपाक नाय. कित्याक ते फकत हे जमनीचे कितें येता जाणटो सुदान एक्वायर केलो म्हणटाय. 2003 हा एक ट्रान्सपोर्टेशन सेंटर करपाक लागून एक्वायर केल्ले. तेज फाटल्यान आमी गेले, आमगे शेतकार भाव आमी कोर्टान गेले आनी ती केस 2015 हा लॅप्स जाल्या. सो तेजेर सुदान ना म्हणटो आमकां रिहॅबिलिटेशन केला ना म्हणटा कंपन्सेशन दिला अंडर Section 24(2) ते तरी तुमी ओपन कराय आनी ते सेक्शन कितें सांगू ते सायब. हे सो शेतां हे पिड्यार कशें न्हू. हांव सरकारा लागीं मागता जरी तर तूं एग्रीकल्चर तरी फॉरेस्ट तुगे डिपार्टमेंट एग्रीकल्चर फुडें वता जाल्यार असो शेत पिड्या कोणाकाय. कित्याक हीं शेतां हे शेतांसून भायज जाता, भायज जात ती सगळ्या लोकां वयता. मडगांवच्यान आमचो खबराकार रमेश नायक रावत. मडगांव फेस्ताचो सोपो कलेक्शनांत घोटाळो जाल्ल्याचे काँग्रेसीचे नगरसेवक म्हणटात. तेंच्या म्हणण्या प्रमाण फेरयेंत 700 स्टॉलां आसलीं, पूण 74 स्टॉलां कडल्यान सोपो कलेक्शन जाल्ल्याचें दाखयलां. ह्या विशयी तांणी पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याक प्रस्न विचारलो. अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चीच्या फेस्ताक सुरवात झाल्या. फेरयेंत स्टॉलां घालपी दुकानदारा कडल्यान कंत्राटदार मोठ्या प्रमाणांत सोपो एकठांय करतात अशें डोरेक्स टेक्सेरा म्हणटा, पूण सगळो पयसो पालिके कडेन येना असो तेंचो आरोप. हे विशीं सगळी म्हायती उपलब्ध करून दिवपाचें आश्वासन मुख्याधिकाऱ्यान तांकां दिलें. कितले स्टॉल्स घातलेले, तेंची रेट कितें, जायंट व्हील तिंगा घायलोले आहा, जायंट व्हिलाचें परमिशन घेतला की ना, सिओन सांगला आपण ते रिजेक्ट केला, ते रिजेक्ट केला जाल्यार आजून चालू आसा. तर ही आमकां सगळी डिटेल जाय, टोटल थोडी आमची कलेक्शन कितली जाला. कित्याक अल्टिमेटली एवरी इयर तो सोपो आहा ताका प्रोफीट जाता, पण म्युनिसिपाल्टीक लॉस जाता. आमी सारकी सांग विचारला सिओ की आमकां सगळी डिटेल जाय की बाबा कितली स्टॉल्स आसा. कित्याक आमी पर्सनली आमचे थोडे काउन्सिलर गेले तेन्ना आमी थंय, कित्याक तिंगा अबाव 600-700 स्टॉल्स आसात आनी
ते सांगताय की 374 स्टॉल्स असाय म्हणून. सो आमकां सारखे कळपाक जाय की स्टॉल्स कितले आसा, कितें आसा, कितें ना. पण फॅक्ट आमकां कळपाक जाय. सिओन आमकां फुली हे दिलो, श्युरिटी दिला ना. मागीर फाल्यां सकाळ कित्याक केन्ना बी आलो तेजे हेंकां धाडलोले, हा स्टाफा धाडलोले, आनी हे बी गॅरंटी दिला की फाल्यां कितें बी शॉर्टफॉल जाले द स्टाफ बी हॅव टू पे फ्रॉम द्या ओन सॅलरी. सो हे श्युरिटी दिलोली आहा. आनी आमी बी सिओक सांगला फाल्यां कितें, आनी सिओन बी सांगला समज कोणे पयशे फारीक करूं ना त्यांचे स्टॉल काढपाचो, आयज आयज बसना न्ही त्याने फारीक करूं ना आयचे. आणि आम्ही सीओक सांगला त्याका आम्ही हेल्प करपा रेडी आसा, आम्ही 12 जाण येतली सीओ बाराबर त्यांचे स्टॉल काढपाचे. मडगावच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. खण आनी भूशास्त्र विभागान फ्लाईंग स्कॉडा बरोबर घेवन बेकायदेशीर रेंव उचपुवपाच्या कामात गुंतिल्लो एक ट्रक आनी एक व्हडी बुधवारा मिराबाग सावड्ड्या जप्त केली. खात्रीशीर बातमी मेळ्या उपरांत फ्लाईंग स्कॉड ही अचकीत धाड घातली. मिराबाग वाठारात एक व्हडियाकार बेकायदेशीरपणान रेंव काडपाचो वावर करता अशी माहिती खण आनी भूशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांक मेळ्ळी. ताणें रोखडेच फ्लाईंग स्कॉडाक कळीत करून सकाळी 6 वरांचेर कारवाय केली. अशे आनीक कांय वाठारांनी बेकायदेशीरपणान रेंव आनी चिरे काडप चल्लां, तांचेरय कारवाय करतले अशें अधिकाऱ्यांनी सांगलें. This was a surprise inspection which mines officials have conducted. They have informed us just today morning at around 6:30 in the morning that they have reached that site over here, Mirabagh. And thereafter, we informed the flying squad members, team, and we reached over here at the site at around 9:45 we reached. And we have seen sand over here, stacks of sand. And one canoe was found also when we reached on site. So mines officials, they have taken the necessary action. They will be. We have also done one previous inspection of sand extraction which was going on in this area, and we have also done regarding this laterite stone quarries. We have done inspections. So we will be in the process of doing further inspections also. सावड्डेच्या नामचो खबराकार प्रहर सावड्डेकर. वेगवेगळ्या प्रजातीचे नुसते आता एकाच पांख्या तळा पळोवपाक मेळटले. वेर्णाच्या एब्यूज एक्वेरियमाचे शुक्रारा 13 डिसेंबरा उक्तावण जातलें. आंतरराष्ट्रीय दर्जाचें हें एक्वेरियम पर्यटकां खातीर सज्ज जालां. आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकराच्या 64व्या वाडदिसा निमतान 13 डिसेंबराक हें एक्वेरियमाचें उक्तावण जातलें. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरो म्हणून हाजर आसतलो. तुमकां दुबय आनी सिंगापूर वचपाची गरज ना. हो एक्वेरियम जो आसा हितून फिशाचें आसा जें कलेक्शन आसा न्हू, तें कलेक्शन जें आसा तें टोटल इंडियेन असलो एकूय एक्वेरियम ना, तो आमी ते पद्दतीन केल्लो आसा. आनी हो एक्वेरियमाचे परवा नमोडे म्हणजे मनोहर पर्रीकराचो दिवस जल्मशताब्दी आसा, जल्मदिवस आसा. आनी त्या जल्मदिवसाच्या तेणें 11 वर्सां पयलीं हें उद्घाटन केल्लें. आनी तेजें एक स्वप्न आसलेलें की गोंयान बरो ट्युरिजमाचो एक एक्वेरियम करतलो म्हणून. आनी तेजें स्वप्न तेणें साकार करूंक शकलो ना म्हणून आमी तेजे फॉलोवर्स आसा ते आमच्या ह्या नेत्याचे स्वप्न आमी साकार करता. तेजें उद्घाटन आमचो मान्य मुख्यमंत्री प्रमोद सावंतचो तेजे लेगसी चलयता, तो हे तेजे दायित्व हांगा चालू थंयचो. आनी 13 तारखेक उद्घाटन आसा. म्हागेले फॉलोवर्स आसा, म्हाजे मित्र आसा, म्हाजे सोयरे जाय आसा, हेच निमंत्रण सोडून समजून ह्या दिसा 12:30 वरांचेर हांगासर तुमी मुजरत ह्या उद्घाटनाचो आस्पाव घेवचो. वेर्णाच्यान आमचो खबराकार हिरू महाले. आनी आतां पळोवया न्यूज राउंडअप. लाखांनी भावीक भक्त येवन गेले, बरे भलायकी खातीर प्रार्थनाय केल्यो, फेस्त सोंपलें, थळावी पंचायत आनी विक्रेत्यांनी बरें जोडलें बी. पूण फेस्ता उपरांत सगळे कडेन पातळिल्लो कोयर काडपाक मात विसरले. कांय हें स्लो मोशनांत चलिल्लें काम. ह्या म्हयन्याचे 3 तारखेक पोरण्या गोंयांत सेंट फ्रांसीस झेवियराचें फेस्त मनयलें. आनी जी सुवात संवसारीक दायज म्हूण घोशीत केल्या ती नितळ करपाक मात सरकार अपेशी थारलें. आर्कियोलॉजी ऑफ सर्वे ऑफ इंडिया दायजा सांबाळटा, पूण ते खातीर पयशे घेना, चर्चेय पयशे घेना. थळावी पंचायत मात सोंपो घेता, पूण नितळसाणे कडेन लक्ष दिना. लोकांनी मतींत घेवंक जाय, कोयर करप सोंपें, पूण नितळसाण ही आमची सगळ्यांची लागणूक, तिका आमी चुकता. साखळे दत्तवाडीचे दत्तात्रयाचे देवूळ गोंयभर फामाद. दत्त जयंती गोंय आनी गोंया भायल्यान हजारांनी दत्त भक्त थंय येतात.
बुधवार सांजे 5:30 दत्ताचो जल्म सुवाळो मनयलो. दत्ताक पाण्यात घालून श्रद्धावानांनी ताका धोलयलो. पोरणें गोंयच्यान आमचो व्हिडियो पत्रकार अनिकेत नार्वेकर आनी साखळेच्यान आमचो खबराकार महेश गोवेकर. काल्यांनी चालंत विषयाचेर मार्मीक भाष्य करपाची परंपरा गोंयांत अजूनय चलता. पिळगांव दिवचलची ग्रामदेवी शांतादुर्गेचो कालो ह्या खातीर गोंयभर फामाद. हे खेपे कणकवलीच्या बाबू भटान गोंयच्या सूत्रधारक म्हादय आनी नाफ्ताच्या प्रश्नावेल्यान सादूर केलो. कसो तो पळयात ह्या काल्यात. पिळगांव दिवचलची ग्रामदेवी जगदंब शांतादुर्गेचो कालो पारंपारीक विधींनी व्हडा उमेदीन मनयलो. आयतारा 8 डिसेंबर जाल्ल्या काल्यात शंखासूर, सूत्रधार, हरिदास, शारदा, गणपती अशी पारंपारीक पात्रां लोकांक पळोवपाक मेळ्ळीं. सोमारा 9 डिसेंबरा स्थापना दिसा नाटक सादर जालें. काल्या विशीं म्हायती दिता देवस्थानाचो पुजारी अरविंद सायनेकर. पयल्या दिसा जगदंबेची पालखी ह्या देवस्थानांत एक प्रदक्षिणा घालता आनी फाल्यां म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीच्या दिसा जगदंबा शांतादुर्गा ग्रामांत एक सगळ्या प्रत्येकाच्या दारांत प्रत्यक्ष दर्शन दिवपाक मेळटा हें सगळ्या ग्रामस्थांचें भाग्य. गोंयच्या पारंपारीक काल्यांनी आपलें खाशेलेपण अजूनय राखून दवरलां. तातूंतलो सुत्रधार वा विदुषक वा शंखासूर पारंपारीक गजाली तश्योच राखून दवरत नवे संदर्भ घेत पुराण कथांचो आधुनिकते कडेन वेवस्थीत मेळ घडोवन लोकांक पोट धरून हांसयता. पिळगांवच्या काल्यातय नाफ्ता असलेले बोटीचो आणि म्हादयच्या उदकाचो संबंध येलोच. पळयात भटाचे आणि सूत्रधाराचे संवाद. अरे असा आलो दोना पावला ती एक बोट आहे नाफ्त्याची, ती तर अडकली ना रे. ती अडली जर बोट फुटली तर तुम्ही गोवा गेला, त्यासाठी काहीतरी करा. तुम्ही काय करावं म्हणताय? अरे काहीतरी आणा, सरकारावर दबाव आणा, नाहीतर तुम्ही गेला. पण बुवा भरपूर आहे. तुम्ही सुद्धा सवय करून घ्या, 2 दिवसाला आंघोळ करायची. माझं इथं पाणी कर्नाटकाला गेलं, तुम्ही बसा बोलतं, तुम्हाला पाणीच मिळणार नाही. पिळगांव दिवचलच्यान आमचो खबराकार संदीप पिळगांवकार. आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. आनी ह्या खबरापत्रा उपरांत पळयात गोंयचो मिमिक्री स्टार साई दत्ताची फोडणी फो. तर मेळ्या परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं. आमच्या शेजराक गण्या नावाचो एकटो भुरगो रावता. काल तो माझ्या फुड्यान येयलो आनी म्हणूक लागलो, सर म्हाका आयफोन घेवचो आसा. हांवें म्हणलें, आयफोन तुका हांव दिवपाक शकना, तुज्या मावशेच्या कडेन माग. तो गण्या मावशे फुड्यान गेलो आणि मावशेन ताका सांगले की किडनी वीक आणि आयफोन घे. हांव तुमका सांगपाक सोदता, आज गण्याच्या कडेन 2-2 आयफोन हा, पण मावशी ना, कारण तेजी किडनी तेणी विकली असा. आणि त्यामुळे ह्यो असल्यो गजाली करच्या परस ते कीपॅडच्या फोनूच बरे हे हांव सांगपाक इच्छिता. देव बरें करूं.